अशा पद्धतीनं त्यांनी किती दिवस ऐकायचं म्हणून एके दिवशी विचार केला. ठीक आहे म्हणजे तुझा ऐकून हे बघ म्हणला जातोच म्हणला मी राजाकडची भेट घेऊन येतो. जायचा दिवस निश्चित झाला. सकाळ उठला लवकर उठला म्हणजे तुम्हाला जायला काही गाडी गोडं नाही पायी जावं लागणार पायी यावं लागणार. तेव्हा म्हणजे वाटत कुठं भूक लागली तर सोबत शिदुरी असावे. आत्ताच म्हणले मी भाकरी काय बसीन दोन दामच्या करून देते. तेव्हा वाटत कुठं भूक लागेल तिथं खावा पण राजाची भेट घेतल्याशिवाय मागे येऊ नका. आणि यावेळेस बायको भाकरी कराय बसली पिताच्या डब्यात हात घातला भाकरी कराय बसले दुर्दैवानं का लागलेल्या शेजारी ज्या घरी गेले उष्णपासनं आता शेजारी का नाही मोजकच उष्ण हे भाकरी पुरतच पीठ मिळालं आणि ते हे भाकरी पुरतच पीठ आणलं गरीबी फार वाईट असते. मामा नेहमी म्हणायचे गरीबी ते आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. खरोखर म्हणजे माणसाला गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये अशा पद्धतीनं. आणि मग ती एक भाकरी पुरतं पीठ शेजारीकडनं उष्ण मिळालेलं त्या पिठाची भाकरी गेली दामटी गेली एक भाकर गेली. आता त्यावरती तेल चटणी घातली एका डोळक्यात फडक्यात ती भाकर बांधली आणि आपल्या मालकाकडे शिदोरी दिली जावा म्हटलं हे शिदोरी घ्या वाटत की जर कुठं तिथं भूक लागल तिथं खा पण म्हणजे राजाची भेट घेतल्याशिवाय माघार येऊ नका. अशा पद्धतीने शिदोरी घेऊन हा बिचारा निघाला पायी पायी निघाला. सकाळी निघालेला मनुष्य दुपारपर्यंत वाटणं चालतच होता आणि पोटात भूकही लागली पाणी प्यावंसं वाटलं थोडासा इसावाही घ्यावासा वाटला. अशा पद्धतीनं वाटणं जात असताना हा पाण्याचा आश्रय बघून त्यानं विश्रांती घेतली. रस्त्याकडे हिरवगार झाड होत पाणी होत पिण्याचं त्या ठिकाणी त्याने तिथं आश्रय घेतला आणि हातपाय धुतलं चूळ भरले दोन घोट पाणी पिला आणि बायकोनं जी भाकरी जी उष्ण पिण्याची भाकर करून जी भाकरी होती ती त्याने ते शिदुरी सोडली आणि त्या भाकरीतलं असा एक घास तुकडा मोडला आणि आता तो तोंडात घालणार एवढ्या त्याच्या समोर असा प्रसंग उभारला. समोरून एक दंजेली कुत्री आली मेलेली होती तिला पाच सात पिलं होती तिच्या पोटामध्ये अन्न नव्हतं तिची उपास मारत होते. तिच्या पोटात अन्न नसल्यामुळे तिला पुरेसं दूध उतरत नव्हतं आणि पुरेसं दूध नसल्यामुळे पिल्ल उपाशी होती ती पिल्लही व्याकुळ होऊन त्या ओरडत होती तिच्या पाठीमाग असा प्रसंग समोर आहे. बघा माझा सांगण्याचा उद्देश एकच आत्मा आणि परमात्मा देव कुठे आहे आपला आणि देवाचं फक्त सुदभर अंतर आहे केसभर. आत्मा आणि परमात्मा भुकेलेला अन्न द्या शाळेला पाणी द्या अत्यात परमात्मा पहा देव त्यात आहे. पाच मिनिटात सांगून लगेच आपल्याला सुरुवात होईल. तर ही समोर कुत्री आहे जंजिली कुत्री उपाशी कुत्री समोर आली त्याला ते तोंडातही घास घालू वाटाणा आणि खाली घेतली वाटाणा हातातला घास हातात नेमकं करावं का दुसऱ्या परिस्थिती झाली. जर ही भाकर मी खाल्ली तर माझा आत्मा तृप्त होतोय आणि ही भाकर जर एक भाकर कुत्रीला टाकली तर परमात्मा तृप्त होतोय पण आपला आत्मा तृप्त राहतोय मग नेमकं करावं काय. दुविधा मनस्थितीत असताना त्याच्या विचार आला जर एक भाकरीचं जर दोन तुकडं केलं आणि अर्ध्या भाकरीचा जर आपण धर्म केला उपाशी कुत्रीला जर आपण अर्धी भाकर टाकली तर परमात्माही तृप्त होईल आणि अर्धी भाकर स्वतः खाली तर आपलाही आत्मा तृप्त होईल. म्हणून त्याने एक भाकरीचं दोन भाग केलं दोन तुकडं केलं अर्धी भाकरचा धर्म समजून त्यानं त्या कुत्रीला टाकले. कुत्रीनं ती भाकर खाल्ली उपाशी कुत्रीच्या पोटामध्ये अन्न गेलं पाणी पिले आणि थोड्या वेळाने तिला पुरेसं दूध उतरलं. पुरेसं दूध उतरल्यामुळं पिल्लही त्या ठिकाणी दूध पिऊन तृप्त झाले आणि त्यानेही अर्धी भाकर खाऊन स्वतःचा आत्माही तृप्त झाला. पाणी पिऊन पुढे पुण्यनगरीकडे राजाकडे गेला. पुण्यनगरीकडे राजाच्या दरबारात गेला अंगावरची फाटलेली कपडे फिरलं दिलेली मलिन झालेली कपडे. आता गरीबी म्हटलं की आता वर्णन काय सांगायची गरज नाही. तुम्ही आता वडीलधारी आजोबा मंडळी काय तुम्ही गरिबीचे चटके भोगलेत मंडळी तुम्ही आज सांगितलं आम्हाला खरं वाटत नाही. आमचे आजोबा आम्हाला म्हणजे सांगत होते 72 ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस आम्ही बरबड्याच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या. कशाच्या बरबड्या बरबडा हे गवत आहे. आज सुदैवानं आम्हाला ते बरबडा हे गवत आम्हाला पाहायला मिळाला या बरबड्याच्या गवताच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या तर म्हणजे हे आजोबा आम्हाला सांगते ते आम्हाला पटत नव्हतं म्हणजे खरं वाटत नव्हतं. एवढं धान्य वाटायचं एवढी वाईट वेळ असेल का पण नक्कीच ती वाईट वेळ होती. तेव्हा अन्न अन्न करून लोक उपाशी मरत होते खूपच वाईट वेळ होती. पण आता देश आपला स्वतंत्र झाला स्वावलंबी झाला सुखी झाला संपन्न झाला हरित क्रांती आली मुबलक धन्य धान्य. दुष्काळ पाला तर चार चार वर्ष सुद्धा देशाला धान्य कमी पडणार नाही एवढा धान्याचा साठा आपल्या देशामध्ये. आता अशा पद्धतीनं झाला हा पुण्यनगरीकडं राजेच्या दरबारात गेला आणि म्हणजे राजा अंतर्ज्ञानी होता. त्या राजापाशी आजवर कितीतरी रती महारथी दानशूर लोक येऊन गेले होते. पण जाता जाता वाटणं
ज्या कुत्री मध्ये यांनी परमात्मा पाहिला होता आणि कुत्रीला अर्ध्या भागीचा धर्म केला होता.